साऱ्या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलंय, मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपाणींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवलाय. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलंय. साऱ्या गुजरातच्या जनतेचं लक्ष लागलंय ते राजकोट पश्चिम मतदारसंघाकडे. कारण या मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपाणी हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रुपाणींची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. 2014 घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रुपाणी 27,000 जास्त मतांनी निवडून आले. मात्र यावेळी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. कारण राजकोट पूर्वचे आमदार आणि गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या इंद्रनील राजगुरू यांना काँग्रेसनं इथून मैदानात उतरवलंय. रुपाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजगुरूंनी त्यांचा पराभव करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून रुपाणींच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. राजगुरू गेल्या 1.5 वर्षापासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. उनको कॉन्फिडेंट था और है तो तीसरी बार पीएम को क्यों बुलाया. सीएम थे तब भी राजकोट में एक ही बार मोदी जी आए थे और इस बार ये तीसरी बार आ रहे हैं. ये रूपाणी उनके पीछे खड़े रह के मोदी का मुंह दिखा के अभी जीतना चाहते हैं, वहां तक तो नीचे गिर गए. हा मतदारसंघ गेल्या 3 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र या निवडणुकीत सारी समीकरणं बदलली आहेत. या मतदारसंघात पाटीदार मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे विजय मिळण्यासाठी जातीय समीकरणं महत्वाची ठरू शकतात. या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. 75,000 मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत, तर 35,000 मतदार क्षत्रिय आहेत. राजगुरू येत असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या 25,000 आहे, तर 35,000 वाणी आहेत. रुपाणी येत असलेल्या जैनांची संख्या 10,000 कमी आहे. हार्दिक पटेल फॅक्टर चालला तर पटेलांची नाराजी भाजपला भोवू शकते. मात्र विकासाच्या जोरावर रुपाणींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करतात. विजयभाई रुपाणी जी उसने काम किया है राजकोट के लिए, सौराष्ट्र के लिए, गुजरात के लिए. वो जीतेंगे इधर से और ये हमारी भाजपा की परंपरागत सीट है. यहाँ से हमारे चिमन भाई शुक्ल हो, अरविंद भाई मणियार हो, वजूभाई वाड़ा हो, नरेंद्र मोदी जी और अब विजय भाई रूपाणी हो, वो पूरी तरह से अच्छी तरह से हम जीते हैं और बार बार लगातार जीते हैं. इसी बार हम रिकॉर्ड मतों से जीतेंगे क्योंकि राजकोट की प्रजा के दिल में कमल है, भाजपा है, हमारा नेता है, इसलिए हम जीतेंगे. भाजप विकासाची भाषा करीत असला तरी राजकोटमध्ये अजूनही 24 तास पाणी पुरवठा नाही, त्यामुळे हा मुद्दा चांगलाच जोर धरू लागलाय. या मतदारसंघानं आतापर्यंत 2 मुख्यमंत्री दिलेत. 2002 नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर रुपाणींना ही संधी मिळाली. मात्र यावेळी विजय रुपाणींच्या पराभवासाठी काँग्रेस आणि इंद्रनील राजगुरूंनी कंबर कसली आहे. मात्र रुपाणींना आपल्या विजयावर प्रचंड विश्वास असल्यामुळेच आपला मतदारसंघ सोडून ते राज्यभर सभा आणि रॅली घेत आहेत. त्याचवेळी त्यांना आपल्या मतदारसंघात मोदींच्या 2 वेळा सभा घ्याव्या लागल्या. मोदी आणि शहांना रुपाणींच्या विजयावर विश्वास असला तरी मतदार विश्वास दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, राजकोट.